नमस्कार मित्रों, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की एकदा सोसायटी तुमची सुरू झाली की त्याच्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मीटिंग्स बोलावणे, मीटिंगमध्ये वेगवेगळे विषय ठरवणे, निर्णय घेणे आणि त्याप्रकारे सोसायटी चालवणे. मग या संदर्भाने किती मीटिंग्स असतात, ते कसे बोलवले जातात, काय तरतूद आहे हे आपण बघूया. तर मित्रो, एकदा सोसायटी चालू झाली की आपल्याला समजून घ्यायचं असतं की सोसायटीमध्ये कामकाजासाठी मीटिंग कशा पद्धतीने बोलवल्या जातात आणि कुठल्या मीटिंग असतात. तीन प्रकारचे बेसिक मीटिंग्स असतात. एक तर असते AGM, वर्षातून एकदा बोलवली जाते. दुसरी असते मॅनेजिंग कमिटीची मीटिंग, ही महिन्याला एक म्हणजे वर्षाला 12 मीटिंग बोलवल्या जातात. आणि तिसरी मीटिंग असते स्पेशल जनरल बॉडी मीटिंग. ही जी मीटिंग आहे ही स्पेसिफिकली कुठलं तरी अमुक एक काम करायचं असेल तर ही मीटिंग बोलवली जाते. आणि या तिघाच्या व्यतिरिक्त अजून एक मीटिंग असते जी सोसायटीच्या आयुष्यात फर्स्ट टाईम अँड लास्ट टाईम होते, म्हणजे एकदाच होते, ती म्हणजे फर्स्ट जनरल बॉडी मीटिंग. आता या बाकी मीटिंगपेक्षा फर्स्ट जनरल बॉडी मीटिंगचा काय वैशिष्ट्य आहे, काय वेगळं आहे, तर त्याच्यामध्ये जनरली ही कामे केली जातात. कुठली? नंबर एक, टू इलेक्ट द प्रेसिडेंट, प्रेसिडेंटची निवड केली जाते. दुसरं काम, ॲडमिशन ऑफ न्यू मेंबर, नवीन मेंबरचं ॲडमिशन केलं जातं. तिसरं काम, टू रिसीव स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स फ्रॉम बिल्डर, बिल्डरकडून जे काही अकाउंट्सचे स्टेटमेंट्स आहेत ते आपण रिसीव करतो. चौथं काम, प्रोविजनल मॅनेजिंग कमिटी. तर प्रोविजनल मॅनेजिंग कमिटी एक वर्षासाठी फॉर्म केल्या जाते, त्या मॅनेजिंग कमिटीचं फॉर्मेशन करणं. पाचवं काम, कन्व्हेन्स डीड सिक्युअर करण्यासाठी एक कमिटी आपण नेमत असतो, त्या कमिटीची नेमणूक करणे. नेक्स्ट काम जे आहे, इंटरनल ऑडिटर अपॉइंट करणे. आणि सगळ्यात शेवटचं काम आहे ते म्हणजे ॲफिलिएशन टू फेडरेशन. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीचं एक फेडरेशन असतं, आपली सोसायटी त्या फेडरेशनशी ॲफिलिएट करणे हे शेवटचं काम. तर फर्स्ट जनरल बॉडी मीटिंगमध्ये ही सगळी कामं केली जातात. ही मीटिंग सोसायटीच्या लाईफमध्ये फर्स्ट अँड लास्ट असते. ही एकदा झाली की पुढे रुटीन काम चालू होतं. आणि रुटीन कामामध्ये आपण तीन मीटिंग घेत असतो, ते म्हणजे AGM, कमिटी मीटिंग आणि स्पेशल जनरल बॉडी मीटिंग. बरं, यातली कुठलीही मीटिंग बोलवायची असेल तर आधी सभासदांना, सदस्यांना नोटीस पाठवावी लागते. प्रत्येक मीटिंगसाठी नोटीसचा कालावधी वेगळा आहे. समजा तुम्ही AGM बोलवणार आहात तर जी नोटीस देता त्याच्यात 14 दिवसाचा कालावधी द्यायचा असतो. त्याच्यापेक्षा कमी असेल तर ती मीटिंग बेकायदेशीर ठरते किंवा नोटीस बेकायदेशीर ठरते. आणि मॅनेजिंग कमिटीची जर मीटिंग तुम्हाला बोलवायची असेल तर त्यासाठी मात्र 3 दिवसाची नोटीस द्यायची असते. 3 दिवसाच्या नोटीसवर मॅनेजिंग कमिटीची मीटिंग बोलवता येते. आता राहिली सगळ्यात महत्त्वाची, ती म्हणजे स्पेशल बॉडी मीटिंग. ही जर मीटिंग बोलवायची असेल आणि जर तुम्ही नोटीस देणार असाल सदस्यांना की आपल्याला ही मीटिंग घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी जी नोटीस देतात त्याच्यामध्ये ती नोटीस 5 दिवसाचा कालावधी देऊन ती नोटीस द्यायचं. आणि त्याच्यावर अजेंडासुद्धा मेन्शन करायचा की अमुक अमुक स्पेसिफिकली या कामासाठी आपण स्पेशल बॉडी मीटिंग बोलवतो आहे, ते आपल्याला नोटीसवर स्पेसिफिकली मेन्शन करावं लागतं. तर या आहेत 3 मीटिंग आणि त्यांना बोलवण्यासाठीच्या नोटीस आणि त्याचा कालावधी. बरं, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. बरेचदा AGM किंवा बाकी कुठल्या मीटिंगमध्ये बरेचदा सदस्य असतो नवरा, पण मीटिंगला येऊन बसते बायको. हे चालतं का? अजिबात नाही. नवऱ्याच्या ठिकाणी बायको येऊन मीटिंग अटेंड करू शकत नाही, ती आपलं मत मांडू शकत नाही आणि तिचा कुठला से तिथे घेता येऊ शकत नाही, अशी तरतूद आहे. कुठे तरतूद आहे ती? ती तरतूद आहे बायलॉ नंबर 104 ही तरतूद दिलेली आहे की नवरा मेंबर आहे पण बायको येऊन मीटिंग करते, किंवा बायकोच्या नावाने फ्लॅट आहे आणि नवरा येऊन आपल्या मीटिंगमध्ये आपला से देतो. हे जे काही घोड चालतात याच्यावर बायलॉ नंबर 104 हे बाधा आणतो, प्रतिबंध घालतो. त्याच्यामुळे असं काही करता येऊ शकत नाही, मेंबरनीच यायचं असतं. यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी AGM असते ही वर्षातून एकदा होणारी, ही 30 सप्टेंबरच्या आत दरवर्षी 30 सप्टेंबरच्या आत झालीच पाहिजे. आणि जर तुम्ही 30 सप्टेंबरला घेतलं नाही तर याला एक्सटेन्शन मिळत नाही, हे लक्षात ठेवा. तर मित्रो, हे होते सोसायटीच्या मीटिंग्स, त्याचे प्रकार, नोटीस कालावधी आणि इतर अटी व शर्ती. मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे मला ते संपर्क करू शकतात. नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे, पण थेट फोन करायचा नाही. व्हॉट्सअपवर जा, नाव, गाव, जिल्हा आणि आपल्या केसची माहिती लिहून व्हॉट्सअप करा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.